वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरण पादुका संत नगरी शेगावात दाखल। दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरण पादुका गुरुकुंज आश्रम मोझरी येथून 7 जुलै 2019 रोजी निघून क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाचे दर्शन घेऊन संत नगरी शेगावात 23 जुलै 2019 ला संत गजानन महाराज मंदिरात संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आल्या होत्या। यावेळी संस्थानच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरण पादुकेची विधिवत पूजन करून आलेल्या सर्व वारकऱ्यांना कपड्यांचा प्रसाद देण्यात आला। संस्थानच्या वतीने हरिभक्त पारायण शास्त्री महाराज यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरणी पालखीचे विधिवत पूजन केले। सोबतच या पालखीचे प्रमुख अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमाची प्रचार सेवा अधिकारी दामोदर पंत पाटील गुरुजी यांचे सुद्धा शाल्व श्रीफळ देऊन पूजन केले। यानंतर वंदनीय राष्ट्रसंतांच्या चरण पादुका शिवाजीनगर येथे माजी नगरसेवक विजयभाऊ यादव यांच्याकडे स्वागत व पादुकांचे पूजन करण्यात आले। सर्व भाविकांना महाप्रसाद सुद्धा देण्यात आला। संत नगरी शेगाव येथे वरील कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम शाखा शेगाव यांच्या वतीने करण्यात आले। अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे केंद्रीय प्रचार समितीचे सदस्य तथा राष्ट्रीय कीर्तनकार सुशीलदादा वनवे, संत नगरी शेगावचे सेवा अधिकारी जुगलदादा राठी, बुलढाणा जिल्हा प्रचार प्रमुख गणेशदादा जवंजाळ, प्रमोद पोहरे, महेंद्र डोबे, अमोल लादुडकर, रामदास दहीभात, वसंतराव बोराडे, ज्ञानेश्वर कासे, रामदास दोरकर, नितीन इंगळे, रामदासजी महाले, विठ्ठल आखूड, संजय वावळे व सेवा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले। बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून सर्व सेवा मंडळाचे कार्यकर्ते वंदनीय राष्ट्रसंतांच्या चरण पादुकांचे दर्शन घेण्यासाठी संत नगरी शेगाव येथे आले होते। वरील कार्यक्रमासाठी महत्वाचे योगदान माजी नगरसेवक विजयदादा यादव व त्यांच्या मित्रमंडळांनी केले। वरील कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केल्याबद्दल गुरुकुंज आश्रमाच्या वतीने पाटील गुरुजी यांनी सर्वांचे आभार मानले। राजसंत श्री तुकडोजी महाराज स्वतः पंढरपूरला दरवर्षी आषाढी यात्रेला जात असत आणि त्यांच्या निर्वाणानंतर अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळांनी तो म्हणजे त्यांचा जो प्रघात होता त्याची जी परंपरा होती ती कायम राखण्याच्या दृष्टीने दरवर्षी ती चरण पादुका त्यांच्या पंढरपूरला दर्शनार्थी आम्ही नेत असतो। यावर्षी 7 जुलैला गुरुकुंज आश्रममधून ही चरण पादुका यात्रा निघून पंढरपूरला आषाढी एकादशीच्या पहिल्या अगोदरच्या दिवशी म्हणजे दशमीला 11 तारखेला तिथे पोहोचलो आणि त्यानंतर 12 तारखेला तिथे कार्यक्रम करून आम्ही तिथून प्रस्थान केलं आणि परतीच्या मार्गात पंढरपूरवरून पुणे, देहू, आळंदी, नाशिक, औरंगाबाद असा प्रवास करत करत आज या ठिकाणी गजानन नगरीमध्ये गजानन महाराजांच्या दर्शनाकरता या पादुका घेऊन चाललेलो। यामध्ये राष्ट्रसंतांचा जो विचार होता की केवळ देवदर्शन किंवा केवळ वारी या दृष्टिकोनातूनच ते हा प्रचार दौरा करत नव्हते तर सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आनंद कसा निर्माण होईल, त्याच्या सर्वांगीण उन्नती कशी साधता येईल या दृष्टीने त्यांनी आयुष्यभर प्रचार केला आणि तोच प्रचार आणि प्रसार आम्हीसुद्धा या वारीच्या दृष्टीनं म्हणजे वारीच्या मार्गात जे जे गावं मिळतील त्या त्या गावात ध्यान, प्रार्थना, भजन आणि प्रबोधन अशा प्रकारे हा कार्यक्रम आम्ही सतत चालू ठेवलेला आहे आणि तो सतत कायम चालू राहील। आश्रम मोझरी येथून दरवर्षी वंदनीय राष्ट्रसंताच्या विचाराची प्रचार यात्रा श्री क्षेत्र पंढरपूर येथे 20 दिवसाच्या प्रवासासाठी निघत असते। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 7.5 लाख खेड्याचा प्रवास करून समाजाला एक माणूस बनवण्याचा प्रयत्न केला आणि तोच प्रयत्न महाराजांच्या वाङ्मयातून पुन्हा घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय प्रचार कार्यालयातून अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमाचे प्रचार सेवाधिकारी हरिभक्त परायण श्री दामोदरजी पाटील गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रचार यात्रा 20 दिवसासाठी निघाली आणि या संतनगरी शेगावात पोहोचली। राष्ट्रसंतांच्या विचाराचा घराघरात प्रचार व्हावा, गरिबी श्रीमंतीचा भेदभाव न ठेवता आपण माणूस म्हणून जन्माला आलो आणि आपली काय जबाबदारी आहे ह्या जबाबदारीचं भान बनवून दिले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजचं वाङ्मय हे समाजाला देते आणि तेच वाङ्मय या प्रचाराच्या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पंढरपूरच्या वाऱ्या केल्या पण वाऱ्यात फक्त भजनं न करता समाज जागृती केली, तीच समाज जागृती
तशीच निरंतर कायम ठेवण्याचा हा केंद्रीय प्रचार विभागाचा प्रयत्न आहे. सचिन पाटील, शेगाव.